नमस्कार, मी केतकी जोशी। वाचाल तर वाचाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। दिवाळी जरी संपली असली, दिवाळीचा फराळ अजून उरलेला आहे आणि त्याचबरोबर दिवाळी अंकाचं वाचन सुद्धा तुमचं सुरू असेल आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय दोन अगदी आगळे वेगळे दिवाळी अंक आणि त्याचे जे संपादक आहेत त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत। आपल्या सोबत असणार आहेत पुण्याहून डॉक्टर अरविंद संगमनेरकर, ज्यांचा शतायुषी हा अंक जो आहे तो अत्यंत लोकप्रिय आहे, वाचक प्रिय आहे। आणि दुसरा जो अंक आहे तो आहे ब्रेल लिपीतला, खास अंधांसाठी हा दिवाळी अंक काढला जातो। स्वागत थोरात आपल्या सोबत असणार आहेत, तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत वाचाल तर वाचाल मध्ये। दिवाळी अंकांमध्ये वेगवेगळे विषय नेहमीच मांडले जातात। एखाद्या विषयाला धरूनच काढले जाणारे काही दिवाळी अंकही आहेत, पण एक अगदी आगळा वेगळा अंक आहे अंधांसाठीचा, तोही ब्रेल मधून काढण्यात आलेला। स्पर्शज्ञान नावाचा हा अंक गेली काही वर्ष सातत्यानं स्वागत थोरात आणि त्यांचे सहकारी काढतात। स्पर्शज्ञान हे एक पाक्षिक आहे, एखादी संकल्पना घेऊन दरवर्षी दिवाळी अंक काढला जातो। यंदा रंगभूमी विशेष आहे, दिवाळी अंकांसाठी लेखकांकडून साहित्य मागवलं जातं, त्यानंतर त्याचं ब्रेलमध्ये रूपांतर केलं जातं। अनेकदा अंध व्यक्ती ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून साहित्याचा आनंद घेतात, पण त्यांनाही स्वतः वाचल्याचा आनंद स्पर्शज्ञान अंकातून मिळतो। दिवाळी अंकाच्या परंपरेतला गेली काही वर्ष वाचकांच्या आवडीचा अंक म्हणजे शतायुषी। आरोग्य या विषयाला वाहिलेल्या या अंकाचं यंदाचं 39वं वर्ष आहे। डॉक्टर अरविंद संगमनेरकर हे अंकाचे संपादक आहेत। डॉक्टरी सत्यकथा हे अंकाचं खास वैशिष्ट्य असतं। डॉक्टरांनी लिहिलेल्या या कथांसोबतच माझा एक अनुभव हे खास वाचकांचा अनुभव ही वाचण्यासारखे असतात। यंदा या अंकात घरीदारी येणाऱ्या सिरियस मेडिकल इमर्जन्सीज हे विशेष सदर आहे। यामध्ये साध्या पोटदुखीपासून ताप, रक्ताच्या उलटीपर्यंत, गर्भारपणातल्या फीट अशा वेगवेगळ्या इमर्जन्सीजची लक्षणं, उपाय हेही आहेत। इमर्जन्सीजसाठी घरात ठेवायची औषधं यावरही एक लेख आहे। मुलांचं परीक्षांचं टेन्शन कमी कसं करायचं यावर एक विशेष लेख आहे। त्याशिवाय डॉक्टर मला बाळ हवंय हे शतायुषीचं लोकप्रिय सदरही आहे। वाचकांचे अनुभव, डॉक्टरी सत्यकथा अशी नियमित सदरही आहेत। सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची अगदी सोप्या भाषेत तज्ज्ञांकडून उत्तरं आणि माहिती या अंकातून मिळते आणि म्हणूनच गेली 39 वर्ष तो सातत्यानं वाचला जातो। आणि आपण सुरुवातीला जाणार आहोत डॉक्टर अरविंद संगमनेरकर यांच्याकडे। डॉक्टर, एकतर आरोग्य विषयक अंक, पण तो सुद्धा 39 वर्ष सलग येतोय आणि तो तितकाच लोकप्रिय आहे अजूनही, एक तर याची संकल्पना कशी सुचली आणि इतके वर्ष इतका लोकप्रिय होण्यामागचं कारण काय असावं? ही कल्पना अशी सुचली की 1979 साली मी पुणे विद्यापीठामधून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियामध्ये प्रतिनिधी म्हणून निवडून गेलो होतो आणि तिथल्या एका मीटिंगमध्ये प्रत्येक प्रोफेसर आपला विषय एक वेगळा पेपर ऑप्थॉल्मॉलॉजीचा पाहिजे, ENTचा पाहिजे, डेंटिस्टची पाहिजे असं म्हणत होते। त्यावेळी मी एक स्कीम मांडली की आपण जर पेशंटशी कसं बोलावं, पेशंटच्या अडचणी कशा समजून घ्याव्या, त्यांना समजून कसं सांगावं, तर अशा पद्धतीचा काहीतरी, किंवा पेशंट सिरियस आहे तर कसं नातेवाईकांना काय सांगावं, ऑपरेशनबद्दल कसं समजून सांगावं, या दृष्टीने एक आरोग्य शिक्षणाचा समावेश आपल्या करिक्युलममध्ये करावा असं म्हटलं। त्यावेळचे जे अध्यक्ष होते डॉक्टर BN सिन्हा यांनी असं सांगितलं की हे बोलायला ठीक आहे, प्रत्यक्षात कसं आणायचं। त्यावेळी मी दिल्लीहून पुण्याला येताना विचार करत होतो आणि पुण्याला आल्यावरती ठरवलं की एक दिवाळी अंक आपण काढू की ज्याच्यामुळे हे राहील। त्या डोक्यात वेगवेगळी हे होती, म्हणून मी माझ्या जवळपासच्या डॉक्टर मित्रांच्या इतर मित्रांशी बोललो। त्यामध्ये पु ल देशपांडे आणि सुनीताबेनचे माझे खूप चांगले संबंध होते, मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी पण या गोष्टीला खूप सहकार्य करायचं आणि मनापासून पाठिंबा दिला। आणि भाई बोलताना असं म्हणलं की डॉक्टर आपण सगळे मिळून काढू। मी जेव्हा आपण काढू म्हणल्यावर मी म्हटलं भाई तुम्ही सुद्धा कहो, म्हटले मी सुद्धा। आणि तेव्हापासून पुढली जवळजवळ 25-30 वर्ष दरवर्षी 5-7 मीटिंग आम्ही घेऊन नवीन विषय कुठले घ्यायचे, काय विषय घ्यायचं याविषयी ठरवत असू आणि त्यातनं एक एक शतायुषी अंक होत गेला। शतायुषीची पॉप्युलॅरिटी का तो इतका खप होत गेला, त्याचा पहिलाच अंक 5,000 काढला होता, नंतर तो कधी 40,000 क्रॉस केला पत्ताच लागला नाही। आणि त्याचं मेन कारण होतं की हे नीड बेस्ड होतं, लोकांना गरज होती। डॉक्टर लोकांना पेशंटशी बोलायला तेवढा वेळ नव्हता किंवा बोलत नव्हते। विषय तर जसाच्या स्पेशालिटी वाढत चालल्या, जसाच्या वेगळी वेगळी कॉम्प्लिकेशन्स यायला लागली, किमोथेरपी आली, रेडिएशन थेरपी आली, वेगवेगळी ऑपरेशन्स आली,
बायपास सर्जरी आली ते समजून सांगायला किंवा काय आहे कळायला मार्ग नव्हता. फक्त ऑपरेशन ऍडमिट व्हायचं, काय ऑपरेशन झाल्यावर बाहेर यायचं, याच्या पलीकडे काही नव्हतं. आणि म्हणून लोकांना, आणि आजही ती परिस्थिती आहे की त्याच्या पुढची ऑपरेशन आली, डोळ्याची ऑपरेशन आली, कानाची ऑपरेशन आली, दाताची ऑपरेशन झाली, सगळं झालं, पण हे डॉक्टरपर्यंत पोहोचलं थ्रू द टेक्स्टबुक्स, पण पेशंटपर्यंत कधी पोहोचलं नाही. हे पोहोचवण्याचं काम, हा जो पेशंट डॉक्टर सुसंवाद आहे, हा शतविषयीने साधला. आणि त्यामुळे त्याची एवढी 39 म्हणजे 40 वर्ष होत आली, त्याची पॉप्युलॅरिटी अजून टिकून आहे. त्याचं कारण ती लोकांना हवंय, ते त्यांना बाहेर मिळत नाहीये. अगदी अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा यामध्ये पेशंटच्या ज्या असतात त्या शंकांचं समाधान होतं. आपण स्वागत थोरात यांच्याकडे जाणार आहोत. अंधांसाठी डोळसांनी केलेलं अनेक काम आपण बघतो, किंवा ऑडिओ व्हिज्युअल मार्फत सुद्धा अनेक साहित्यकृती बघायला मिळतात, पण अंधांसाठी ब्रेल लिपीतनं हा दिवाळी अंक काढायचा कसं सुचलं? अंधांसाठी ब्रेल दिवाळी अंक ही संकल्पना 1998 साली सुरू केला आम्ही. 1998 साली स्पर्शगंध हा ब्रेल लिपीतला पहिला दिवाळी अंक तयार केला. तो 1997 साली मी 88 अंध कलाकारांना घेऊन एक स्वातंत्र्याची यशोगाथा नावाचं नाटक केलं होतं. त्या कलाकारांची इच्छा होती की आम्हाला ब्रेलमध्ये काहीतरी अवांतर वाचायला मिळावं. त्या कलाकारांच्या मागणीनुसार, त्यांच्या इच्छेनुसार पहिला ब्रेल दिवाळी अंक 98 साली स्पर्शगंध या नावाने सुरुवात केली. 4 वर्ष मी त्याचं प्रकाशन करत होतो. 4th अंक पु ल देशपांडे विशेषांक आम्ही केला होता आणि तो खूप गाजला महाराष्ट्रभर. आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातून अशी मागणी होत गेली की वर्षातनं एक दिवाळी अंक वाचून आमचं समाधान होत नाही, तुम्ही काहीतरी नेहमीच सुरू करा. त्यामुळे मग त्याच्यासाठी मी तयारी सुरू केली. 2007 साली स्वतःची ब्रेल छपाई यंत्रणा आणली आणि 15 फेब्रुवारी 2008 पासून स्पर्शज्ञान हे भारतातलं पहिलं नोंदणीकृत पाक्षिक वृत्तपत्र सुरू केलं. आणि मग 2008 पासून त्या पाक्षिकाचा दरवर्षी दिवाळी अंकही आपण काढत असतो. आता हे त्याचं 10वं वर्ष चालू आहे. तर ही अंध विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय इतर काही वाचायला मिळत नाहीये, म्हणजे त्या मागणीतून ही सुरुवात झालेली आहे. अगदी. आणि खरं तर हे दोन्ही अंक खूप आगळेवेगळे आहेत. एकीकडे डॉक्टर साहेब आपण बघितलं तर दिवाळी अंकांचं खरोखरच वाचले जात आहेत का या सुद्धा शंका उपस्थित केल्या जातात. किमती खूप वाढलेल्या आहेत, अशा वेळेला शतायुषी हा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत जाण्यासाठी काय केलं जातं? आणि यामध्ये तज्ज्ञ तर असतात पण वाचकांचा सहभाग सुद्धा खूप मोठा असतो, त्यासाठी काय केलं जातं? दोन गोष्टींनी केला जातो हा सहभाग. एक गोष्ट म्हणजे लोकांना काय हवंय, म्हणजे त्यांचं नीड बेस काय, जे आता काय हवंय ते त्याच्यात दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये पहिला सेक्शन असतो तो स्पेशल सेक्शन म्हणून असतो की ज्याच्यामध्ये एक विषय, म्हणजे हार्ट असेल, कदाचित ॲबडोमिनल पेन असेल, कंबर दुखी असेल, या सगळ्या गोष्टीची जगभरच्या नामांकित डॉक्टरांची आर्टिकल्स असतात. दुसऱ्या सेक्शनमध्ये सिम्पटम ओरिएंटेड, म्हणजे आजाराच्या पेक्षा काय होतो त्याच्याबद्दल, म्हणजे डिसीज ओरिएंटेड न करता सिम्पटम ओरिएंटेड लेख हे असतात, तेही जगातल्या नामांकित डॉक्टरांनी लिहिलेले असतात. आतापर्यंत मला सांगायला अभिमान वाटतो की जगातले जेवढे नामांकित डॉक्टर, म्हणजे नोबल, ज्यांनी पहिलं किडनी ट्रान्सप्लांट केलं ते डॉक्टर मुरे बोस्टनचे, त्यांनी शतायुषी लिहिलं होतं. डॉक्टर डेंटन कुलीने लिहिलं होतं, प्रसिद्ध बायपास सर्जन. अकिरो मामाचं म्हणून जपानचं प्रसिद्ध डोळ्यात नेत्रतज्ञ त्यांनी लिहिलं. तसे अनेक डॉक्टरांनी त्याच्यात लिहिलं. नाही म्हटलं तर त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कीर्तीचा, वाचक वाचक संख्या वाढण्यात नक्की त्याचा उपयोग होतो. दुसरी लोकांचा, वाचकांचा सहभाग असावा म्हणून आम्ही काही नंतर एक डॉक्टरी सत्यकथा नावाचा विभाग सुरू केला. आणि याच्यामध्ये पेशंटचा आजार, विशेषतः सिरियस इमर्जन्सी किंवा मोठा आजार, त्यांनी कसा सहन केला, कसं त्याला रिस्पॉन्स केला आणि त्यातनं त्या उपचारातनं कसं ते बरे झाले, याची कथा ही यशोगाथा होती. त्यामुळे खूपशा पेशंटला ते वाचायला आवडलं. त्याचबरोबर काही डॉक्टरांच्याकडनं त्यांनी एखादं सिरियस ऑपरेशन कसं केलं, एखादं सिरियस पेशंट वाचवला कसा, याच्याही कथा घेतल्या. आणि याच्यातही मला सांगायला खूप आनंद वाटतो की भारताचे पंतप्रधान कैलासवासी नरसिंह राव यांनी शतायुषीच्या 96 अंकामध्ये
त्यांचा हृदय ते पंतप्रधान असताना एवढ्या बिझी शेड्यूल असताना सुद्धा त्यांचा हार्ट अटॅक आणि त्याच्यानंतर केलेले बायपास सर्जरी हा अनुभव होता. लोकांना ते वाचून जर पंतप्रधान इतक्या व्यस्त कामामध्ये असताना सुद्धा हार्ट अटॅक आल्यावरती ते सहन करतात, बायपास जर पुन्हा कामाला लागतात ही एक मोठी जिद्द होती, त्यामुळे आपापच माणसं वाचायला जास्त लागली. त्याचबरोबर राष्ट्रपती असताना प्रतिभाताई पाटील, मोरारजी देसाई आपले एक्स पंतप्रधान, या सगळ्यांनी त्यांचे अनुभव असे वेगवेगळ्या लोकांनी, डी वाय पाटील होते गव्हर्नर असताना, त्यांना मुंबई सिंगापूरला जाताना विमानातच हार्ट अटॅक आला होता तेव्हा कसं काय केलं, या सगळ्या गोष्टी थोड्याशा केवळ क्लिष्ट थिअरॉटिकल नॉलेज असं होत नाही तर हा प्रॅक्टिकल आपल्या थोडस त्यातला लालित्यपूर्ण लेख. आणि म्हणूनच वाचक शतायुषीशी जोडले गेले. वाचाल तर वाचाल मध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पुन्हा जाणून घेणार आहोत या दोन्ही दिवाळी अंकांविषयी. एक खूप महत्त्वाचा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलाय, तो म्हणजे आपल्यासाठी साहित्य गोळा करताना खूप साधं सोपं प्रक्रिया असते, पण या दिवाळी अंकासाठी जेव्हा तुम्ही साहित्य गोळा करता त्याची प्रक्रिया काय असते? स्पर्शज्ञांचा प्रत्येक दिवाळी अंक हा एक विषय घेऊन त्याच्यावर तयार केला जातो. तो विशेष अंक असतो, त्या विषयाची परिपूर्ण माहिती अंध वाचकांना मिळावी हा हेतू आहे. आणि आनंदाची आणि एक जमेची बाजू असे आहे की मराठीतील नामवंत साहित्यकार, लेखक, जे कॉलमिस्ट आहेत, ते आनंदाने त्या विषयावर आम्हाला लेख वेळेत लिहून देत असतात. त्यामुळे लेख आले नाहीत आता या विषयावर अशी अडचण कधीही आजपर्यंत ह्या 10 वर्षात आलेली नाही आहे. आता ह्या वर्षीचा जो विशेषांक आहे तो रंगभूमी विशेषांक आहे, त्यामुळे रंगभूमीबद्दलची संपूर्ण माहिती ह्या वाचकांना व्हावी हा हेतू आहे. आता हा रंगभूमी हा विषय ह्या वर्षी निवडण्याचं कारण असं आहे की आमचं अपूर्व मेघदूत हे नाटक सध्या चालू आहे आणि त्याच्यामध्ये 19 अंध कलाकार काम करतायत, आणि मग त्या विषयाला धरून हा ह्यावर्षी आपण हा अंक विशेषांक तयार केलेला. पण हे जे साहित्यिक साहित्य पाठवतात त्याचं नंतर ब्रेलमध्ये रूपांतर केलं जातं कशा, कारण सर्वसामान्यांना हा प्रश्न पडतो की शब्द त्याच्यात आम्हाला दिसत नाहीत, तर मग हे ब्रेल लिपीतलं सगळं साहित्य काढलं कसं जातं, हा अंक कसा निघतो? हा, पूर्वीच्या काही ही प्रक्रिया थोडी जटिल होती. आता तंत्रज्ञान जितकं प्रगत होत गेलं आहे ती प्रक्रिया सोपी होत गेलेली आहे, त्यामुळे युनिकोड देवनागरीमध्ये मजकूर टाईप केल्यानंतर त्याचं डक्सबरी नावाचं सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ब्रेलमध्ये रूपांतर केलं जातं. पण ब्रेलमध्ये रूपांतर करण्यासाठी मराठीमध्ये जेव्हा आपण टाईप करतो त्याच्यासाठी काही नियम आहेत, त्या नियमांनुसार ते टाईप करावं लागतं. आज आपल्याकडे जगातल्या 130 भाषांमध्ये ब्रेल रूपांतर करण्याची सोय आहे आणि भारतातल्या 15 भाषांमध्ये आपण ब्रेल रूपांतरित करू शकतो. डॉक्टर, दिवाळी अंकाचं हे काम कधीपासून सुरू होतं आणि वाचकांना त्यासाठी त्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे आवाहन करता? दोन प्रकारे, दोन्ही प्रश्नाचं उत्तर असं की दिवाळी अंकाचं काम आहे की माझं पूर्ण व्यवसाय नाहीये, मी पैसे व्यवसायाने गायनेकोलॉजिस्ट आहे, त्यामुळे हे मी एक अंक दिवाळी अंक संपला की साधारणपणे डिसेंबर जानेवारीपासून कामाला सुरुवात करतो. मुख्यतः विषय कोणते घ्यायचे आणि विषयानुरूप त्यातले तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या ठिकाणचे असतात, ते नेहमीच्या अंकात आणि शतविषयीच्या म्हणजे टेक्निकल अंकामध्ये फरक असा असतो की इथं लिहिणारे लोक हे टेक्निकली एक्सपर्ट असतात, म्हणजे वेल क्वालिफाईड असतात, परंतु ते लेखक नसतात, तर त्यामुळे त्यांनी जे त्याला आपल्याला गाईडलाईन द्यायला लागते की हे, आणि शिवाय ओव्हरलॅप नको व्हायला मजकुराचा, विशेषतः एकच स्पेशल सेक्शन असतो, उरण हार्डवरती जेव्हा तेचतील गोष्ट पुन्हा पुन्हा यायला नको, त्या दृष्टीने त्यांना संबंध गाईडलाईन द्यायला लागती, ती इंग्रजीमध्ये तयार करायला लागती, त्याच्यानंतर ते लेख आल्यानंतर परत काउंटर चेक करायला लागतात आणि त्याच्यानंतर ते सगळे मराठी भाषांतर होऊन पुन्हा रिएडिट मराठी मराठी सोप्या मराठीमध्ये करायला लागतं, असं त्या सगळ्या ह्याच्यात जातो. त्यामुळे त्याचं काम लवकर करायला लागतं कारण तो कुठेतरी बोस्टनमध्ये असतो, दुसरा कोणीतरी मॉस्कोमध्ये असतो, कोणीतरी दिल्लीत असतो, कोणीतरी चेन्नईला असतो लेखक, तर त्यांना गाठून त्यांचा वेळ काढून, बरं ते बिझी डॉक्टर असतात त्यामुळे त्यांना थोडा वेळ द्यायला लागतो आणि म्हणून हे ह्याच्यात पहिल्यापासून थोडं काम करायला लागतं.
वाचकांच्या सहभागाबाबत मते दोन आहे. जसं तुम्ही सांगितलं की डॉक्टरी सत्यकथेच्या बाबतीत त्यांना त्यांचा भाग हे घेता येतो, पण त्याच्यापेक्षा आम्ही दरवर्षी दोन स्पर्धा घेतो की त्याच्यामध्ये आणि त्याच्यात वाचकांचा सहभाग असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय दिलेले असतात. एक वादाचा विषय असतो, म्हणजे जसं यंदाच्या वर्षीच्या अंकामध्ये फास्ट फूड आहे त्याला बंदी घालावी का नाही घालावी, याच्या दोन पद्धतीची मतं होती. अशा पद्धतीने एक होतं. आणि दुसरं एक त्यांचा जो काही आतापर्यंत अनुभव आलेला तो आरोग्याविषयी म्हणजे हॉस्पिटलमध्ये असेल दवाखाने असेल तो त्यांना लिहायला सांगतो. आणि त्या सगळ्यांमध्ये एक त्याची एका कमिटीकडे पाठवून त्याचे पहिले जे तीन चांगले लेख असतात त्यांना आम्ही दरवर्षी पुरस्कार देतो. वाचाल तर वाचाल मध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पुन्हा जाणून घेणार आहोत या दोन्ही दिवाळी अंकांविषयी. हा अंक जो आहे इतर अंक इतर स्टॉल्सवर मिळतात किंवा पुस्तकांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असतात, पण हा अंक जास्तीत जास्त अंध मुलांपर्यंत अंध व्यक्तींपर्यंत पोहोचावा यासाठी काही विशेष प्रयत्न केले जातात का? हा आपल्या पाक्षिकाचा अंक असल्यामुळे पाक्षिकाचे जे वर्गणीदार आहेत त्या सगळ्यांना हा अंक पोस्टाने जातो. बरोबर. आणि त्याशिवाय दिवाळी अंकाची वाचण्यासाठी हवा असे मागणी करणारे वाचकांचे हे फोन येतात, त्यांनाही आपण तो अंक पाठवतो. तर हा अंक पाठवताना हा पोस्टाने विनामूल्य पाठवला जातो. ह्या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या अंकात गेली 10 वर्षे एकही जाहिरात नसते. बर. म्हणजे जाहिरातीशिवायचा हा दिवाळी अंक असतो. बर. त्याच्यामध्ये खरं तर हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, पण आपल्याला आज इथेच थांबावं लागतंय. पण तुम्ही दोघं जणही आवर्जून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि खूप वेगळ्या विषयावरचे हे दिवाळी अंक आमच्यापर्यंत पोहोचवलेत, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. वाचाल तर वाचालमध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय. पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत पुन्हा नवीन पुस्तकांसह आणि नवीन लेखकांसह. पहा फक्त IBN लोकमत.